नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज छामकर तुमचे आकाशे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आशा करतो काल जो आपण व्ह्यू दिला होता तो बऱ्यापैकी भन्नाट मार्केटमध्ये चालला, आपल्या अपेक्षेप्रमाणे मुवमेंट आली. जरी सकाळी पॉझिटिव्ह मूव्ह होता तरी बऱ्याच जणांना सांगितलं शांत राहा, पुट होल्ड करा, आणि अपेक्षित मुवमेंट आपल्याला मिळाली. तसेच काल जे चार स्टॉक्सची आपण चर्चा केली होती, बाईंग साईडला काही मिळालं नाही, ॲक्टिव्ह झाले नाही, परंतु सेलिंगचे दोनही स्टॉक चालले. आणि आजचं काय होणार, उद्याचं मार्केट काय दिसतं याच्यामध्ये बघूया. आपलं सकाळचं जे अझम्पशन होतं 17920 पासून मार्केट बाउन्स बॅक घेईल, आपल्या टेलिग्रामला सांगितलं होतं. टेलिग्राम जॉईन करायचं, खाली लिंक दिलेली आहे, शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने. परफेक्ट मार्केट तिथून बाउन्स बॅक झालेलं आहे. 17992 आजचं क्लोजिंग आहे, आपलं 17920 हा टर्निंग पॉईंट होता. तुम्ही बघता की शॅडो बनवलाय त्याने मस्तपैकी, थोडं वर जायचा प्रयत्न करतो. उद्या काय होऊ शकतं हे आपण बघायचंय, सावधान, उद्या काय होणार आहे आपल्याला इथं चर्चा करायची आहे. तर नॉर्मली इथून तर तो डाऊनच दिसतोय. आज सेलिंग प्रेशर बऱ्यापैकी मार्केटमध्ये होतं, थोडं वर आलाय, काय करायचं उद्या थोडं आपण 15 मिनिटांमध्ये जाऊन चर्चा करू याच्याविषयी. ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही की 15 मिनिटांमध्ये ज्या कॅन्डल दिसत आहे त्याच्यामध्ये, तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा सगळ्यांनी की सेम कंडिशन आहे इथे पण. 17992 महत्वाच्या खाली 17900 इथे सपोर्ट घेतलेला आहे. थोडा पॉझिटिव्ह बायस जरी आला तरी 18060 हा जो आधी रेझिस्टन्स दिला होता तुम्हाला, ओके, आधी जो आपण सपोर्ट वापरत होतो तोच उद्या रेझिस्टन्स म्हणून काम करेल. 18060 पर्यंत हार्डली तो वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करेल. 17900 तुटला सकाळी, ओके, 17992 ही महत्वाची लेवल राहील. 17992 खाली जातोय तर 17900 टच करेल. 17900 तुटला तर जोरदार मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो उद्या दुपारनंतर, थोडं बी कॉशियस राहावा. ओके, 17900 खाली निफ्टीमध्ये जोरदार सेलर्स आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर ना बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय हे थोडक्यात आपण इथे पाहूया. बँक निफ्टीचं जर इथे विचार करायला गेलो आपण तर सेम ॲज अ कंडिशन आपल्याला दिसतंय. जोरदार सपोर्ट ब्रेक केलेला आहे बँक निफ्टीने. 42600 ही महत्वाची लेवल आज क्लोजिंग दिलेली आहे. 42600 खालीच तो थांबलेला आहे. लक्षात ठेवा, उद्या जर 42500 ब्रेक केलं तर तो 42000 लेवलपर्यंत जाऊ शकतो. थोडं उद्या इंटरडेमध्ये काय करायचं आपल्याला बँक निफ्टीमध्ये हे थोडक्यात इथे चेक करायचा प्रयत्न करूया. ओके, इथे बघा थोडक्यामध्ये जर इथे आपण एक ऑब्झर्व केली गोष्ट की काय दिसतं याच्यामध्ये बघा, 42600 ही महत्वाची लेवल आजच्या कंडिशनमध्ये आहे. एक गोष्ट तुम्ही जर इथे ऑब्झर्व केली तर काय दिसते तुम्हाला, तर थोडा इथे सपोर्ट घेताना दिसतोय ह्या लेवल्सला. ओके, तर इथे महत्वाची गोष्ट जी आहे ती सपोर्ट घेताना दिसते, याच्यामधून बाउन्स बॅक आलेला आहे. हार्डली जरी वरती गेला तरी 42800 हा मॅक्झिमम क्विक रेजिस्टन्स म्हणून उद्या काम करेल. आणि जर उद्या ही जी लेवल दिलेली आजची, ओके, आजच्या लेवलला खूप महत्व राहील अनन्यसाधारण. जर ही लेवल उद्या ब्रेक करतोय 42500 तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये फॉल खायला मिळेल, पाहायला मिळेल खालच्या साईडला. 42500 खाली 42250 आणि 42250 जर इनकेस ब्रेक केला तर मार्केटमध्ये खूप मोठी गॅप आहे अजून, ती भरायला तो खालच्या दिशेने येऊ शकतो अगदी 41750 पर्यंत. ओके, बँक निफ्टीमध्ये ही मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते. दुपारनंतर ना थोडं बी कॉशियस राहा, सकाळी तो मोस्टली दोन्ही साईडला खेळवू शकतो. कारण थोडं ग्लोबल मार्केटचं प्रेशर सकाळी मार्केटवर असतं, जसं आपलं आज पॉझिटिव्ह ओपन झालं त्यानंतर ना थोडं टाइमपास केलं आणि आपल्या दिशेने पुन्हा आलं. आता आपण काही चार स्टॉक्सची चर्चा करूया, याच्यामध्ये काय दिसतंय. कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, तुमच्या स्टडी पर्पजसाठी हे स्टॉक देतोय मी. याच्यामधला पहिला जो स्क्रिप्ट आहे पॉलीकॅब इंडिया लिमिटेड. आज आपण आय थिंक याच्यावर चर्चा केली होती. पॉलीकॅब सकाळी आपल्या टेलिग्रामवरही दिला होता, खूप चांगला चालला तो, रेंजमधून बाहेर आलेला आहे. उद्या 2650 आला, 2650 असेल तुमचा मुद्दा लिहून ठेवायचा इथे, तर तो तुम्हाला तिथपासून 2700 पर्यंत रॅली दाखवू शकतो उद्या किंवा परवा 2-3 दिवसांमध्ये. ओके, 30 रुपये तर आरामात अशा स्टॉक्समध्ये मिळतात, फक्त तुम्हाला प्रॉपर एंट्री भेटा करायची आहे 2650 वरती. ओके, याच्यानंतर जर पुढची स्क्रिप्ट आपण पाहायला गेलो तर ही आहे अपोलो टायर्स लिमिटेड, 2 नंबरची स्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप दिवसानंतर ना याच्यामध्ये एक ब्रेकआउट बनतोय. ओके, आणि हा ब्रेकआउट एवढा छान आहे की तुम्ही त्याची जर एक रेंज बघितली असेल इथे तर एक छान बॉक्स ब्रेक करताना दिसतो याच्यामध्ये. ओके, तर याच्यामधून तो जर बाहेर पडतोय तर याचा अर्थ याच्यामध्ये जोरदार अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके, तर थोड्या याच्यावर लक्ष राहू द्या. 340 आपल्याला 3-5% तो नॉर्मली दाखवू शकतो. याच्यानंतर जर पुढचा स्टॉक आपण पाहायला गेलो तर तो आहे ट्रेंट लिमिटेड. ओके, ट्रेंट लिमिटेड ह्या स्क्रिप्टचं नाव आहे याच्यामध्ये. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर 1279.90 म्हणजे 1280 आसपास क्लोजिंग दिलेले, बरोबर. तुमची जी एंट्री बनणार आहे याच्यामध्ये 1275 खाली डाऊन साईड ओपनिंग होईल तुम्हाला जर तुम्ही शॉर्ट सेलचा विचार करताय. उद्या जर मार्केट डाऊन साईडला दिसतंय
तर याच्यानंतर आणखीन एक स्टॉक आहे की जो आपण सेलिंग साइडला पाहू शकतो, नाव पाहून घ्या, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, एल टी टी एस असं बोलतो आपण त्याला, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात एल टी टी एस. याच्यामध्ये 3641 महत्वाचे लेवल आहे, याने पण सपोर्ट लेवल ब्रेक केलेली आहे. 3640 खाली 3600 पर्यंत तो रॅली देऊ शकतो डाऊन साइडला. तर दोन्ही साइडला लक्ष ठेवायचंय. मार्केट बुलिश असेल तर बुलिश वाले स्टॉक्सवर फोकस करा, बिअरिश असेल तर ह्या स्टॉक्सवर लक्ष द्या, यांच्या लेवल्स लक्षात ठेवा. आणि आजचं मार्केटमधून तुम्ही किती कमवले हे मला सांगायचं, आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला काय आवडलं, कुठल्या याच्यामध्ये केला हे तुम्ही प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा. कुठली स्ट्राईकमध्ये आज तुम्हाला चांगला जजमेंट घेऊन ट्रेड करता आला. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही माझ्याकडून शिकायचे खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.